चिपी विमानतळाच्या रूपाने सर्वात वेगवान असं दळणवळणाचं साधन सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होत आहे। हे दळणवळण तयार होत असताना सुद्धा अंतर्गत दळणवळण व्यवस्था सुद्धा तितकीच जलद गतीने व्हायला हवी, कारण हा जिल्हा पर्यटनात सुद्धा पुढे येतो आहे। प्रत्येक पीक डॉलर रूपाने नावाजलेलं आहे, तसंच पर्यावरण, सडे संरक्षण, अप्रतिम समुद्र ह्या सगळ्याचा विचार केला तर जागतिक दर्जाची प्रत्येक गोष्ट सिंधुदुर्ग जिल्ह्याजवळ आहे। ती या विमानतळाच्या रूपाने पूर्ण जगासमोर फार लवकरात लवकर आणि सुलभ रीतीने येणार आहे हे नक्कीच, पण ते सगळं सुरू चालू असताना इथल्या स्थानिक राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यासोबतच ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की विमानतळाच्या पुढे जिल्ह्याभरात जाणारी दळणवळण व्यवस्था अतिशय चांगल्या दर्जाची, अतिशय सुलभ आणि अतिशय सोयीस्कर अशी व्हायला हवी। आणि हे जर झालं तर हेच चेपी विमानतळ जगाच्या नकाशावर अतिशय दर्जेदार म्हणून विमानतळ नावारूपाला नक्की येईल, आणि ते तेवढंच अतिशय बिझी शेड्यूल म्हणा किंवा अतिशय चांगल्या दर्जाचं विमानतळ म्हणून ते पुढे येईल अशी नक्कीच खात्री वाटते। असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com।